मित्रांनो, बालगंधर्व हा विषय आपल्या सगळ्यांच्याच जवळचा, नाही का? हे व्यक्तिमत्व आपलं सगळ्यांचंच लाडकं. पण बघूया या आजच्या तरुणाईला बालगंधर्व नेमके किती माहिती आहेत. नमस्कार, तुम्ही मला वाटतं प्रेमलीला विठ्ठलदास पॉलिटेक्निक या संस्थेच्या किंवा या कॉलेजच्या या सगळ्या विद्यार्थिनी आहेत. तुम्हाला सगळ्यांना मला एक सोपा प्रश्न विचारायचा आहे, बालगंधर्व कोणाला माहिती आहेत का? हो. काय करायचे, कोण होते, नाटक करायचं आणि कोण होते त्यात, ते इतके प्रसिद्ध का आहेत तुला माहिती? स्त्रीचे भूमिका करायचे, स्त्री पात्र रंगवायचे. किंवा सुरुवातीला माहिती ना तुम्हाला, नाटकांमध्ये किंवा सिनेमांमध्ये स्त्रिया काम नाही करायच्या, ते चांगलं नाही मानलं जायचं. तेव्हा पुरुषच जे असायचे ते स्त्री भूमिका करायचे. आणि सर्वोत्तम स्त्री भूमिका पार पाडणारा नट म्हणजे बालगंधर्व, ज्याला आपण ओळखू शकणार नाही की अरे बापरे ही बाई आहे का हा पुरुष आहे. प्रश्न माझा असा आहे, त्यांची नाटकं तुम्हाला माहिती असतील कदाचित, पण असा कोणता मराठी सिनेमा आहे आणि तो एकमेव आहे ज्यामध्ये बालगंधर्वांनी स्त्री भूमिका केली होती, असा एकच मराठी सिनेमा आहे? बालगंधर्व. आत्ता झालेला रिलीज सिनेमा, त्याच्यात बालगंधर्व स्वतः भूमिका करतील का? ती भूमिका कोणी केली होती? ती भूमिका कोणी केली होती आठवत नाही. तुला माहिती आहे? नाही. पाहतेस तू मराठी सिनेमे? हा. सुबोध भावे? सुबोध भावे. तिला विचारतेस की मला सांगतेस? विचारते पण सांगते. खरं असेल तर सांगते. सुबोध भावे याने बालगंधर्व या सिनेमातली बालगंधर्वांची भूमिका केली होती. माझा प्रश्न असा आहे, बालगंधर्वांनी एका मराठी सिनेमामध्ये स्त्री पात्र रंगवलं होतं, तो मराठी सिनेमा कोणता? नाही. बालगंधर्वांचं कुठलं नाटक तरी माहिती आहे? काय कुठले विचारते, आत्ताची नाटकं आम्हाला माहिती नाही, बालगंधर्वांचा काय संबंध आहे? उत्तर सांगते मी, साध्वी मीराबाई हा होता बालगंधर्वांनी स्त्री भूमिका केलेला एकमेव मराठी चित्रपट.